viewers, namaskar, yokar, welcome once again to the studios of Prudent Media for this week's episode of Jano Speak. This is Dilip Prabhudesai welcoming you to the program in which I, a non-journalist, interviews two of Goa's leading journalists on a topic that is relevant, that is important to Goa and Goans today. Today's topic is, why does the Goan youth want government jobs only? तर या विषयाचेर म्हणजे आयच्या गोयच्या तरणाट्यांक फक्त गव्हर्नमेंट जॉबच कित्याक जाय या विषयाचेर भासाभास करपाक आज स्टुडिओत आमचे मान्यस्त आसात. पहिली सुवातेर संजयबाब ढवळीकर, जे नवो जो पेपर येवपा आसा मराठी दैनिक हेराल्ड त्याचे एडिटर आसतले. दुसरे सुवातेर प्रेमनाथ गावडेबाब, जे चीफ रिपोर्टर जावन आसात पुढारीचे. तर वाय डू गोवन यूथ टुडे वॉन्ट गव्हर्नमेंट जॉब्स ओनली? संजयबाब, गव्हर्नमेंट जॉब्स आणि गोवन यूथ फक्त गव्हर्नमेंट जॉबचा फाटल्यान लागतात, पॉलिटिशियना फाटल्यान लागतात, आपल्या जॉब जाय आणि ते गव्हर्नमेंटच जाय, अशी कित्याक आज परिस्थिती ही कित्याक आयल्या? हय, अशें कित्याक हो प्रश्न आसाच, पूण ही परिस्थिती म्हणजे त्या पयली मातशें पयलीं फाटल्यान वचूया. म्हणजे ही परिस्थिती अशी आसा ही खरी गजाल, आणि खास करून फाटल्या काही वर्सांनी जर आमी पळयत, म्हणजे म्हाका दोन प्रश्न हांगा एक उपस्थित करूंक जाय की एक तर तरणाटे प्रत्येक तरणाटो आयज काल पळयत जाल्यार गव्हर्नमेंट जॉबाच्याच फाटल्यान लागता. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मेळप म्हणजे त्याचे आयुष्याचे कल्याण झाले किंवा अल्टिमेट ध्येय त्याचे फक्त गव्हर्नमेंट जॉब मेळप, हो एक हे कित्याक जाता, हो एक हे. आणि त्याचाच दुसरो म्हणजे प्रत्येक जसे नाण्याक दोन बाजू असता म्हणतात, की त्याची दुसरी बाजू अशी की आज गव्हर्नमेंट मिनिस्टर्स किंवा आमदार असे एक समजता किंवा एक समजूंक लागल्या की गव्हर्नमेंट जॉब दिवप हे जणू काय त्यांचेच काम किंवा त्यांची जबाबदारी किंवा त्यांच्याकडे असलेली एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे गव्हर्नमेंटान येवप आणि जॉब्स वाटप करप किंवा जॉब्स प्रॉमिस करप. की हा म्हणतात हे कोण, हे मिनिस्टर्स किंवा यांच्यानी जॉब्स प्रॉमिस करप हे त्यांचे काम नाही, बेसिकली जॉब्स क्रिएट करप किंवा ते उलोया आम्ही पुढे. पण हे हे दोन प्रश्न भीतर येतात की त्याच्यावर आम्ही उलोवचे. मे बी प्रेझेंट बाब, पॉलिटिशियनांनी मिनिस्टरांनी एमएलएनी गव्हर्नमेंट जॉब वाटप हे कसं शक्य? म्हणजे एज पर एक रूल जे असा, इंटरव्ह्यू जावपा जाय, जे मेरिटोरी असा ते सिलेक्ट जावपा जाय, आणि हो सिलेक्शन प्रोसेस गव्हर्नमेंटची जी मशिनरी आहे, जी ब्युरोक्रेसी असा, जी एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तातल्या नाव फुडें वता, एक ही अशी असपाय न्ही? एमएलए कसं प्रॉमिस करपाक येतात, मिनिस्टर कसं प्रॉमिस करपाक येतात आपण जॉब देतो म्हणून, हे कसं जाता? हे आता कसं झालं की राजकारणाचा जो राजकारण, प्रत्येक राजकारणी ह्यो कितल्या लोकांक प्रभाव पडटा ह्या खातीर ते आपलो इन्फ्लुयन्स लावून प्रशासकीय जी यंत्रणा असा ती आपल्या ताब्यात दवरपाचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने जर सरकार जर राज्य चलोवपाक जाय जाल्यार प्रशासनीय यंत्रणाक फुल पॉवर दिवपाक जाय आणि त्याचेर फक्त नियंत्रण दवरपाक जाय, तेतून भ्रष्टाचार जावपाक जायना म्हणून. पण हे जाता परते भ्रष्टाचाराक उत दिवपाचो प्रयत्नच करतात राजकारणी. त्या खातीर जो प्रशासकीय जे अधिकारी असा त्यांच्यानी जो प्रभाव टाकपाक जाय तो टाकलो जायना. त्याचबरोबर हे सगळे पळयत जाल्यार जे नोकरे फाटल्यान लागतात भुरगे आयचे तरणाटे, त्याचे मुख्य कारण असे आहे की जी आमचे गेले मागील सरकार, जी फाटली सरकारां झाल्यात, ह्या सरकारांचे चुकीचे धोरण आणि हे सगळे धोरणां पूर्णपणे अपयशी ठरले. त्या खातीर तरणाट्यांक आणखी पर्याय उरना, दुसरे जॉब कित्याक मेळना? कारण उदळा म्हणटालो तशें की जे सरकारातले मंत्री जॉब्स प्रॉमिस करता तांचे खरे काम जॉब्स क्रिएट करप, म्हणजे इंडस्ट्री कसलोय, म्हणजे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट ह्या क्षेत्रांनी जॉब्स क्रिएट करप. आणि जॉब क्रिएट करता करता सायमल्टेनियसली ती एक बाजू झाली, दुसरी बाजू त्याप्रमाणे अकॅडमिक क्वालिफिकेशन मेळटले आपल्या आमच्या भुरग्यांक, तशा तरेचे कोर्सीस दिवप किंवा प्रोफेशनल त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असते, एम्प्लॉयबल करप, हय एम्प्लॉयबल करप, हे काम सरकारचे प्रॉमिस करप हे नाही. म्हणजे हे शॉर्ट विजन झाले, 5 वर्षा खातीर हा निवडून आयला, चौथ्या वर्सान हा पावला, 5व्या 1 वर्ष उरला, फुडल्या वर्सा इलेक्शन, फटाफट बेगी बेगीन नोकरी दिवया, नोकरी दिलो की फुडल्या वर्साच्या फुडल्या इलेक्शनाची तयारी झाली. ही खूप असं म्हाका दिसतं की हो इतलंच म्हणजे पॉलिटिकल गेन फक्त इतलो भाग झाला हातूनच्या, की जॉब्स क्रिएट करप हाजेर कोण विचार करना. आतां तीन भाग असा, एक म्हणटा ते पॉलिटिशियन जे जॉब देतात, एक सरकारी म्हणजे ब्युरोक्रेसी जे गव्हर्नमेंट ऑफिसर जे आपले काम व्यवस्थित करनात, तिसरो भाग आहे लोक जे गव्हर्नमेंट जॉब्स मागतात. आता लोकांचे एक जबाबदारी असता, म्हणजे कितली म्हणून मागप जॉब, सरकाराकडे सरकारान कितली जॉब दिवपाची सरकाराची शक्ती असा. आज म्हाका दिसता एक सर्वे म्हणटा की रफली 60,000 गव्हर्नमेंट सर्वंट्स गोंयांत असा, कॉर्पोरेशन हे बाकी धरले जाल्यार प्रॉब्ली त्याच्या चड जातले, आनीकय असा. सो 60,000 आणि 15 लाख जर लोकसंख्या धरली जाल्यार एव्हरी वन इन एव्हरी 25 गोवन इज अ गव्हर्नमेंट सर्वंट.
मुखार आज पयर कितें तरी 1200 जॉब पुलिसाक अनाउंस जाले आनी जॉब अनाउंस जातले. प्रत्येक सरकार नवे ते जॉब अनाउंस करता. सरकार हे सगळे करपाक शकता. म्हणजे कॅन इट सस्टेन, कॅन द गव्हर्नमेंट सस्टेन सो मेनी जॉब्स? प्रेमनाथ बाब, तुमचे कितें म्हणणे? आता तशें पळयत जाल्यार गव्हर्नमेंट ज्यो नोकऱ्यो आसात त्यो मर्यादित आसात. फक्त 60,000-70,000 मॅक्झिमम 70,000 म्हणजे 70,000 पर्यंत चडान चड आमी म्हणू शकता. त्या भायर सरकारान अशें आपले धोरण तयार करपाक जाय की मॅक्झिमम आता कृषी क्षेत्र आसात, पर्यटन क्षेत्र आसात, त्याच भायर उद्योग आसात, ह्या हेतून बरी संधी आसात भुरग्यांक. पूण ह्या व्यतिरिक्त ही तीन क्षेत्रां आतां मर्यादीत रावतात. कित्याक तशें धोरण सरकार राबयना. सरकारचें एक धोरण आसपाक जाय की रोजगार निर्मिती. एम्प्लॉयमेंट जनरेशन काय करीत ना कोण, ते फक्त एक तरणाट्यांक अशें आशा दाखयतात की सरकारी नोकरी. कित्याक सरकारी नोकरी? तर आतां जॉयन जाले, कमीत कमी जर पिवनाची नोकरी लागली जाल्यार 10-15,000 रुपया त्यांच्या हातान मेळटात. पूण आमी जर खाजगी क्षेत्रान वचत जाल्यार ग्रॅज्युएट सुद्दां भुरगो जाल्यार तेका 5,000-6,000 वयर. कित्याक तेका एक्सपिरियन्स नासतात. 6,000 पुरो मर्यादीत रावता. तो मागीर भुरगो कितें चित्ता, 10 वर्सान आपणाक मॅक्झिमम 15,000 पेमेंट मेळूंक शकता प्रायव्हेट सॅक्टरान. किंवा आपूण जर बरी मेहनत केली आनी आपलो टॅलेंट बरो दाखयला जाल्यार आपणाक 20,000-25,000 मॅक्झिमम, सगळ्यांत जास्त 50,000 तेज्या वयर वचूं शकता. पूण हांगा तितलें जायना. फक्त कित्याक भुरगो तरणाटो वयर सरकारी जॉबाक जाता? आपले कुटुंब, कुटुंबाचें पालन, म्हणजे ताबडतोब आपा सस्टेन जावपाक जाय आपली फॅमिली, जाल्यार त्याच बरोबर कायमस्वरुपी सुरक्षा मेळची म्हणून तरणाटो सरकारी नोकरी कडेन धांवता. सो ही सुरक्षा पाहिजे असली, ही सुरक्षा जर मुखार मेळपाची सुरक्षा ना म्हणजे गव्हर्नमेंट जॉबा एक पगार मेळटलोच मंथ एंडाक, हे जे एश्युरंस आहा तेच जर डळमळीत जावपाक लागले. आम्ही पळयला फाटी उत्तर प्रदेशात झाला, बाकी स्टेटीन झाला की 3-3 महिने 4-4 महिने गव्हर्नमेंट सर्वंटा पगार पडना, कित्याक एक्सचेकराकडे पैसे ना म्हणून. अशी झाली हा परिस्थिती. ही गोंयात जावपाक शकता, फाल्यां जावप चड वेळ लागपाक शकता. ह्या अशा जर गतीन जर असे जॉब्स वाढत गेले, ऑलरेडी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 60,000 जॉब झाल्या, फाल्यां 70,000-80,000 जायत जाल्या, 25 लोकां फाटल्यान एक जॉब झाल्लोच आसा ऑलरेडी, जे म्हाका दिसता भारतातले हायस्ट प्रमाण आसतले डेफिनेटली आसतले. ते आणिकूय जर असे वाढत गेले जाल्यार मागीर ही परिस्थिती जावं शकता. आता त्याच बरोबर गव्हर्नमेंटाच्या इतरही जबाबदारी असतात. फक्त पगार देऊ ही जबाबदारी नसता गव्हर्नमेंटाची, बाकी स्किम्स समाजाच्या प्रत्येक गरीब किंवा बायला किंवा भुरगी या स्टुडंट्स या सगळ्यां खातीर वेगवेगळे स्किम्स दिवप, आणि त्यो स्किम्स त्यांच्या अंमलबजावणी खातीरही पैसो लागता किंवा सरकार चलोवपा खातीर पैसो लागता. हे सगळे जर कमी पडपाक लागले जाल्यार तू म्हणटा अशी परिस्थिती येऊ शकता आज गोंयात सुद्धा की जॉब्स भरपूर दिल्या, पगार इतले सगळे असतात. फाल्यां आम्ही जाणार की लोक गव्हर्नमेंट जॉबच सोदतले. आता गव्हर्नमेंट जॉब सोदपा फाटल्यान तुमच्या दृष्टीन किती कारण? इज इट एक सिक्स पे कमिशन येऊन खूपच लुक्रेटिव्ह झाला गव्हर्नमेंट जॉब मिळप? What reasons are there? किती असू शकतं? आता प्रामुख्याने असे दिसतं की सरकारी नोकरी लागली, खंयच्या भुरग्याक ऑफिसर लागलो जाल्यार त्याका ताबडतोब सेक्युअर झाल्या नंतर कितें लग्न जावप. लग्ना खातीर बऱ्यातले बरे स्थळां येवपाक जाय जाल्यार सरकारी नोकरी जर आसात ती पिवणाची असो किंवा खंयची ऑफिसराची असो, चलयो रोखडे तेका आकर्शन जातात. सो संबंध समाजाचे एक असे हे झालं की सरकारी नोकरी आशिल्लो भुरगो चलो किंवा चली इज अ प्रायज कॅच असे झालं. पण हे जावपाक कारण किती? म्हाका दिसतं असे की एक म्हणजे पगार, एक सिक्युरिटी आम्ही उलयले. दुसरे म्हणतात इज इट सिक्स पे कमिशनान खुबसे पगार वाढल्या खुबसे, पण इज इट अनदर रिझन की काम करचे पडना, जबाबदारी ना, करप्शन करपाचे खूप संद असा असे असे असं किती काही भाग असतले. म्हाका दिसता की असे आम्ही धरचेने की सगळोच समाज करप्ट झाला आणि सरकारी नोकरेकडे वचपी प्रत्येक यूथ आज त्या दृष्टीनूच पळयता. म्हाका दिसना त्या करप्शन हो भाग असताच असता, कारण थंय स्कोप असता. काय करनासतना सरकारी खुर्चेन बसल्यार आपोआपच फ्लो येता पैशाचो, हेही पळयला आम्ही. बरे बरे ऑफिसर सुद्धा कसे त्याका सकम जाता आणि आज बरो असलेलो फाल्यां तो कसो बिघडटा हे आम्ही पळयला. त्याच बरोबर 2-3 मुद्दे उदळ तुम्ही म्हटले आणि प्रेमानंदान एक खूप महत्वाचा मुद्दा सांगला पहिली की तो हा चड महत्वाचं म्हणता की प्रायव्हेट सेक्टरान आज जी परिस्थिती असा की त्यानेच म्हटलं आहे की गव्हर्नमेंट जॉबाक लागलो की एक मिनिमम 12-15,000 मेळटा आणि तोच भुरगो ती विथ दॅट क्वालिफिकेशन विथ दॅट एक्सपिरियन्स तो जर प्रायव्हेट हातून लागत जाल्यार त्याका 5-6,000 मेळटा, 8,000 मेळटा, 10,000 वर मेळना. आणि मागीर त्याका हळूहळू सो सगळ्या आयुष्याचे त्याचे प्रश्न तसे उरता, हँग जाता एकदम.
म्हणजे हो प्रायव्हेट सेक्टर म्हणता तो ऑर्गनायज्ड की अनऑर्गनायज्ड गोयात कितलो कसलो कसलो प्रायव्हेट सेक्टर म्हणता की हा म्हणता गोयात ऑर्गनायज्ड आणि अनऑर्गनायज्ड प्रायव्हेट सेक्टर ह्याच्या भीतर फरक खूप कमी असा. ऑर्गनायज्ड सेक्टरही स्वतःक जर ऑर्गनायज्ड म्हणना किंवा तसे दाखवून दिना झाल्या मागीर कसे म्हणजे एम्प्लॉईच्या वेलफेअरा बाबतीत तो खूप सेक्टर पळयना खूप पळयना खूप खूप. आता काही असा काही बरी एक्झाम्पल्सही असतात की जे एम्प्लॉई वेलफेअर खूप बरे तरेन हे करतात. अपवाद असतात. एक टाइम आशिल्लो की पास जातकीर जुवारीत नोकरी मेळप सिबात नोकरी मेळप म्हणल्यार एक मागीर 20-30 वर्सां पयलीं MRF नोकरी मेळप म्हणल्यार एक हें आसतालें एज गूड एज गव्हर्मेंट जॉब. आज ती सुद्दां परिस्थिती उरिल्ली ना. दुसरो असो भाग असो जाता की तुमी कितें म्हणपाक जाता हाचेर आनी एक सांगपाचें म्हणजे आमची गोंयकारांची सुशेगाद वृत्ती. सकाळीं 10 कामांक लागलो 5 घरा कडल्यान कामांतल्यान भायर सरतलो. कामार भायर सरल्या नंतर सकाळीं आपले जे फॅमिलीचे सगळे घरचे काम आसा ते कंप्लीट करतलो. सांजच्या 5 घरा कडेन पावतलो मनीस. त्याच्या व्यतिरिक्त तो आपल्या पूर्ण कुटुंबाक आपली जी फॅमिली आसा खंयचेंय काम जावं त्या कामाक बरोबर आपल्या फॅमिलीक तो वेळ दिता. पूण प्रायव्हेट सेक्टराक तशें जायना. प्रायव्हेट सेक्टराक तूं फक्त मर्यादीत काम करूं शकना. त्याच्या व्यतिरिक्त आपले एफर्ट्स असतात ते घालचे पडतात. पण ते घाले जाल्यार प्रायव्हेट सेक्टरात एक ग्रोथ असता. जो गव्हर्नमेंट सेक्टर सगळ्यात व्हडलो पॉईंट की जो गव्हर्नमेंट सेक्टरात ऍक्च्युली स्टॅग्नेशन असता म्हणत पळयत जाल्यार तुका 10 सर्वीस अमुक वर्सा सर्वीस केल्याशिवाय वयले प्रमोशन मेळना. ते सिनियॉरिटी इज द ओनली क्रायटेरिया फॉर प्रमोशन. रादर प्रायव्हेट सेक्टरात तुवें जॉब चेंज केल्यारही तुजे प्रॉस्पेक्ट्स वाडटा. आसा त्या जॉबांत बरे परफॉर्मन्स करूनही तुजे प्रॉस्पेक्ट्स वाडटा. प्रमोशनल एव्हेन्यूज तुका असतात. हो भाग आमचे बरोबर तुवें कितें एक सुशेगाद वृत्ती वच से म्हणजे एकदाच गव्हर्नमेंट जॉबाक त्या खुर्चेन बसलो की आयुष्यभराचा प्रश्न सुटलो. गोयकारा एक टू अ सर्टन एक्सटेंट लॅक ऑफ एम्बिशन एक आपूण चड काम करून आपूण आपले टॅलेंट दाखोवन प्रायव्हेट सेक्टरांत कितें वयर सरतलो हाजे पेक्षा गव्हर्नमेंट जॉबाक एकदम लागलो की काय करपाची गरज ना. कितें येवपाचे आहा प्रमोशन्स कितें इन्क्रिमेंट्स येवपाचे ती ऑटोमॅटीक येतली. हो एक भाग आसा. आमी जॉबा बद्दल उलयतात. एकूच मिनिट हा ताकाच धरून एक दुसरो एक आसा की जॉबा बद्दलच उलयता आसतना की आमी जेन्ना हे म्हणटा सगळे की अशी वृत्ती आसा त्याच बरोबर आनी एक मुद्दो लक्षात घेवपाक जाय की गोंयांत अशा तरेची गरिबी ना. एकदम सामकी म्हणजे बिहार ओरिसा आमी जे पळयता पळय न्ही की ज्यांका आज दनपारा जेवता आसतना रातच्या जेवणाची गॅरंटी ना अशी गरिबी आसा. अशी परिस्थिती हांगा ना. काम करनासतना किंवा जॉब तो वाट पळयता गव्हर्नमेंट जॉब मेळसर हांव घरा बसतलो. ही कॅन अफोर्ड कारण त्या फॅमिलीचो इन्कम खंय तरी कितें तरी आसता की तो सामकोच असो उपाशी उरना. ही परिस्थिती म्हणजे गोंयांत एक बरी गजाल दिया म्हणटा की गोंयांत अशी खूप वायट अशी गरिबी ना. पोस्टल बेल्टान पळयता की एक तर गव्हर्नमेंट जॉब किंवा आपल्या बोटीर वतलो किंवा खंय तरी गल्फा किंवा खंय तरी वतलो तो पर्यंत तो भुरगो काम करनासतना रावता. ताका खर्च करपाक ताचे पयसो खंयच्यान तरी हातांत आसता. घरांत घर आसा जेवणा 2 वेळचे जेवण मेळटा ही परिस्थिती आसा. पूण अशें हातूंतल्यान खरें म्हणल्यार एंटरप्रेन्योरशीप डेव्हलप जावपाची म्हणजे भुरग्यां मदीं जांकां जॉबा फाटल्यान धांवपाची गरज ना ज्याने स्वतःचो एक धंदो ल्हानसो जायना एक बिझनेस घालून ही कित्याक वृत्ती आहे ना गोंयकारांक. त्या खातीर आनी एक हेजे उलोवपाक सोदता की जे भुरगे आता तुम्ही म्हणतात हेजे कडे येणार कित्याक ते हे मुख्य म्हणजे सरकारचे मागील जे फाटली जी सरकारां झाले ह्या सरकारचे चुकीचे धोरण असतात. चुकीचे धोरणाचे त्यांचे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित जावना. त्या खातीर भुरगे जे असतात ते सरकारच्या नोकरे फाटल्यान लागतात. कित्याक लागतात तर शाश्वती मेळना तांकां प्रायव्हेट सेक्टरान. आता तुम्ही म्हटल्या प्रमाणे MPT जावं किंवा गोवा शिपयार्ड जावं. ब्रेक घेवचो पडटलो. आफ्टर द ब्रेक वील कम बॅक टू दीस व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ गव्हर्नमेंटान कितें केलां फाटल्या वर्सान कितें केलां. तर सून आफ्टर द ब्रेक वील कम बॅक टू दीस टॉपीक अबाउट वाय डू गोवन यूथ वॉन्ट गव्हर्नमेंट जॉब्स ओनली. कीप वॉचिंग प्रुडंट मिडिया.